नवी मुंबई क्राइम ब्रांच 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये चेन स्नॅचिंगचा धुमाकूळ घातलेल्या आरोपीला अटक केली. तुम्ही ऐकून हैराण व्हाल की आरोपी चेन स्नॅचिंग करून आरामात आपलं जीवन व्यतीत करत होता. अटक केलेल्या या आरोपीवर 2 अधिक गुन्हे नोंद आहेत. या आरोपीने नवी मुंबईच नव्हे तर ठाण्यामध्ये देखील चेन स्नॅचिंग केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा आरोपी मूळचा इराणी असून मुंब्रा येथील रशीद कंपाऊंड मध्ये तो राहणार आहे. अटक केलेला आरोपी अब्बास टार्झनचे साथीदार देखील आहेत, जे अशा प्रकारची गुन्हेगारी करतात. आरोपींकडून आतापर्यंत 7,50,000 रुपये जप्त केलेले आहेत. तुम्ही पाहत असलेले हे सर्व दागिने हे आरोपींनी लूट केलेलेच आहेत. अटक केलेले हे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या आरोपींवर अजूनही गुन्ह्यांची नोंद आहे. अटक केलेल्या आरोपींविषयी पोलीस विभागांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी विस्तृत माहिती दिली. बढ़ती हुई जो कुछ पिछले महीने में कुछ चेन स्नैचिंग में बढ़ोतरी हुई थी, तो उसके लिए कंट्रोल करने के लिए पूरा क्राइम ब्रांच को काम पे लगाया था, जिसमें यूनिट 2 के पुलिस निरीक्षक श्री पूल और उनका टीम को एक सक्सेस मिला. उन्होंने कामोठे में चेन स्नैचिंग के लिए आया हुआ एक गिरोह जिसका नाम है अली हैदर जहूर जाफरी, ये रशीद कंपाउंड श्रीलंका मुमरा का रहने वाला है, अब्बास उर्फ टार्जन मजलूम खान इसको पकड़ा. और इसके साथ जो दोनों ने काम किया है वो एक अली हैदर अली जाफरी और दूसरा और एक सैयद सरफराज जाफरी, ये तीनों ने मिलकर नवी मुंबई में झोड़ू के इलाके में काफी चेन स्नैचिंग की वारदात की थी. इसको पकड़ने के बाद इसको अरेस्ट किया गया. 124/2014 का जो कामोठे का ऑफेंस है इसमें अरेस्ट किया था, जिससे ये ऑफेंस ये गुनेगार की तरफ से हमने अभी तक तकरीबन 15 गुने जो है 15 इन्होंने कबूल किया है, जिसके इनके साथ ये दोनों कभी दो कभी दूसरे दो करके इन लोगों ने साथ में काम किया. तो 15 चेन स्नैचिंग के गुने हमने ओपन किया है, जिसमें से 7.5 लाख रुपए का मुद्देमाल, इन लोगों से 263 ग्राम का सोना रिकवर किया है. इससे और जानकारी प्राप्त कर रहे हैं. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या तपासामध्ये अजून किती गुन्ह्यांचा खुलासा होणार. कर्नाळ टीव्ही साठी गोपाल शहा यांचा रिपोर्ट.